हेलो एवरीवन, वेलकम टू ऑल इन खोलेश्वर जूनियर सीबीएसई स्कूल अंबाजोगाई। ऐडमिशन ओपन फॉर नर्सरी टू 8 स्टैंडर्ड। नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पाचवी कविता कोणाला काय हवे। ही कविता कोणाला काय हवे या बाबतीत सांगितलेली आहे। या कवितेचे कवयित्री आहेत आशा भाजेकर। चला आपण ही कविता पाहूया। पान नंबर 26। तुम्हा आमा सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला बोलता येते, त्यामुळे आपण आपल्याला काय पाहिजे आहे हे आपल्या वाणीतून आपण दुसऱ्यांना सांगतो। पण त्याचप्रमाणे कसे असते की जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांना बोलता येत नाही, पण त्यांच्या जे भावना आहेत ते कृतीतून व्यक्त करत असतात। तर तशाच पद्धतीनं इथे काही प्राणी आणि पक्षी त्यांना काय हवे आहे हे आपल्याला सांगत आहेत, ते आपण या कवितेतून पाहूया। कवितेचे नाव आहे कोणाला काय हवे। चला तर मग पाहूया। सर्वात प्रथम मी दाखवणार आहे तुम्हाला यामधील येणारे शब्दार्थ। तर तुम्ही पाहू शकता की इथं शब्दार्थ आहेत आणि त्याच्या पुढे इंग्लिशमधून त्याचे स्पेलिंगसुद्धा आहेत। तर चला आपण पाहूया। तेल, तेलला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑइल। दुसरे आहे कपाट, कपाट याला इंग्लिशमध्ये म्हणतात कबर्ड। तिसरा आहे कच्चा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अनराईप। मेन, मेनला इंग्लिशमध्ये म्हणतात वॅक्स। तांदूळ, तांदूळला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस। लोणी, लोणीला इंग्लिशमध्ये म्हणतात बटर। तर हे आहेत यामध्ये येणारे 6 शब्दार्थ। तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की कविता म्हणजे की त्याला ताल संगीत आलंच। तर आपण सर्वात प्रथम ही कविता गाऊया। तुम्हीही माझ्यासोबत गाऊ शकता। कावळ्याला हवे मेणाचे घर, बेडकाला हवी पावसाची सर। चिमणी टिपते तांदळाचा दाना, उंदीर शोधतो तेलाचा घाणा। कपाटावर ठेवला लोण्याचा गोळा, मनी माऊचा त्यावर डोळा। पोपट मागतो कच्चा पेरू, चॉकलेटसाठी रडतो बाळू। तर अशी ही कविता आहे। तर आपण याचे एक एक कडवे पाहूया। तर चला आपण कवितेला सुरुवात करूया। कावळ्याला हवे मेणाचे घर, बेडकाला हवी पावसाची सर। तुमच्या सगळ्यांना माहीत असेल कावळा आणि चिमणीची गोष्ट। त्या गोष्टीमध्ये कावळ्याला कशाचे घर हवे होते? मेणाचे। आणि चिमणीला कशाचे होते? शेणाचे। त्याची गोष्ट वेगळीच आहे, पण इथे काय पाय सांगतोय कावळा की मला मेणाचे घर हवे आहे, जेणेकरून मी त्या घरामध्ये व्यवस्थित राहू शकतो। जसं कावळ्याला मेणाचे घर हवे, तसं बेडकाला पण मेणाचे घर जमणार नाही, कारण की बेड जो आहे तो कोठे राहतो? जास्तीत जास्त पाण्यात राहतो। जमिनीवरही राहतो, पण पाण्यामध्ये जास्त त्याचा प्रवास असतो। म्हणून बेडूक काय म्हणतो? बेडकाला हवी पावसाची सर। तो म्हणतो की मला पावसाची सर हवी आहे, जेणेकरून मी त्यामध्ये व्यवस्थित पाण्यामध्ये राहू शकेल। तर कावळा म्हणतो की मला मेणाचे घर हवे आहे, आणि बेडूक म्हणतो की मला पावसाची सर हवी आहे। पुढं पाहूया। त्याच पद्धतीने आपल्याला माहीत आहे की चिमणी कशी दिसते आणि चिमणीला काय हवं असतं। चिमणी टिपते तांदळाचा दाणा। चिमणी काय खाते? चिमणी दाणे खाते। त्याच पद्धतीनं ती इथं काय मागत आहे की टिपण्यासाठी एक तांदळाचा दाणा मागत आहे, जेणेकरून ती स्वतःचं आणि आपल्या पिल्ल्यांचं पण पोट भरू शकेल। आणि उंदीर शोधतो तेलाचा घाणा। उंदीर सगळ्यांनाच माहीत आहे, जे आपल्या घरात सुद्धा आपण उंदीर पाहू शकतो। उंदराला तेलाचा घाणा हवा असतो, कारण की त्याला तेल खूप आवडत असते, जेणेकरून ते तेल सर्व पिऊन आनंदी आणि स्वस्थ राहू शकेल। तर चिमणी टिपते तांदळाचा दाणा आणि उंदीर शोधतो तेलाचा घाणा, ही कुणाला काय हवं आहे ते सांगत आहे। तशाच पद्धतीनं बघा, मनीमाऊला काय हवं आहे। मनीमाऊ म्हणली की आपल्या लक्षात येते की आपल्या घरचे दूध, कारण की मनीमाऊला दूध त्याचबरोबर लोण्याचा गोळासुद्धा फार आवडत असतो।
कपाटावर ठेवलेला लोण्याचा गोळा मनी माऊचा त्यावर डोळा। आपण आपल्या घरातील दूध असो वा लोण्याचा गोळा असो आपण कुठे ठेवतो, वरती लांब ठेवून देतो किंवा आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देतो जेणेकरून मनी माऊथच्या हाती ते लागणार नाही। पण इथं काय सांगितलेले आहे की लोण्याचा गोळा कुठे ठेवलेला आहे, कपाटावरती, आणि त्या लोण्याच्या गोळ्यावर कुणाचा डोळा आहे, मनी माऊथचा डोळा आहे। तर मनी माऊला काय हवे आहे, मनी माऊला लोण्याचा गोळा हवे आहे। तसेच पोपटरावांना काय हवे आहे बघू, पोपट मागतो कच्चा पेरू, चॉकलेटसाठी रडतो बाळू। पोपट म्हणले की आपल्याला काय लक्षात येते, पेरू, कारण की पोपटाला सर्वात जास्त कशाची आवड असते, पेरूची आवड असते। तुमच्या आम्हा सगळ्यांना माहीत आहे की लाल जर पेरू निघाला असेल तर आपली आजी काय म्हणती की हा पेरू पोपटानं खाल्लेला आहे म्हणून हा लाल पेरू आहे। तर इथं पोपट मागतो की मला कच्चा पेरू हवा आहे। तसंच आपल्या सर्वांना माहीत आहे की पेरू जर लाल निघाला तर आपल्या घरच्या किंवा आजी काय म्हणते की हा पेरू पोपटानी खाल्लेला आहे म्हणून हा पेरू कसा आहे, लाल आहे। आणि सर्वात जास्त पोपटाला कोणते फळ आवडते, पेरू हे फळ आवडते म्हणून पोपट काय मागतो, कच्चा पेरू मागतो। तसेच तुम्ही आतासुद्धा चॉकलेटसाठी रडता। तसेच या पद्धतीने इथं बाळू नावाचा एक मुलगा आहे आणि तो चॉकलेटसाठी रडतो म्हणजे बाळूला काय हवे आहे, चॉकलेट हवे आहे, चॉकलेटसाठी रडतो बाळू। तर अशा पद्धतीनं आपण कोणाला काय हवे हे पाहिलेले आहे। तर एकदा त्याची उजळणी देऊया। कावळ्याला मेणाचे घर हवे आहे, बेडकाला पावसाची सर हवी आहे, चिमणीला तांदळाचा दाणा हवा आहे, उंदराला तेलाचा घाणा हवा आहे, मनीमाऊला लोण्याचा गोळा हवा आहे, पोपटाला कच्चा पेरू, तर बाळूला चॉकलेट हवे आहे। तर आपण याचे प्रश्न उत्तर जे आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।